आज आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास यामधील पहिला घटक अभ्यासणार आहोत आपल्या पहिल्या घटकाचं नाव आहे प्राण्यांचा जीवनक्रम सांगा पाहू कुत्र्याचे पिल्ले आणि त्यांची आई पहा त्यांच्यात साम्य दिसते का हो कशामध्ये साम्य दिसते त्यांचे शेपू त्यांचे कान त्यांचा रंग त्यांचे पायामध्ये त्यांचे साम्य दिसते छान फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा त्यांच्यात साम्य दिसते का नाही कसे काय कारण फुलपाखराला पंख आहेत व अळीला पंख नाही फुलपाखरू उडू शकते अळी उडू शकत नाही त्यामुळे त्यांच्या साम्य दिसत नाही छान आता पुढे पाहूया सांगा पाहू कोंबडी अंडी घालते त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का कारण मांजर प्राण्यांची वाढ शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो पिल्लू आईच्या पोटात वाढते आईच्या पोटातून जन्म घेते हे प्राणी अंडी घालत नाहीत पण कावळा कोळी सरडा यासारखे काही प्राणी अंडी घालतात कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म मुंग्या फुलपाखरे मासे बेडूक साप हे सर्व प्राणी अंडी घालतात या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत काही अगदी चुंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारी नाहीत म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत असते कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात कोंबडी अंडी घालते अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उभवते अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते माहित आहे का तुम्हाला जेव्हा कोंबडी अंडी उभवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते आता यामध्ये आपण नवा शब्द कोणता शिकलो अंडी उभवणे अंडी उभवणे म्हणजे काय अंड्यांना उभ देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून अंडी अंडी म्हणतात शाबास म्हणजे अंड्यांना उभ देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उभवणे म्हणतात जरा डोके चालवा कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोण कोणत्या बाबतीसारखेपणा आहे त्यांची चोच त्यांचे पाय त्यांचे पंख त्यांचे आकार या बाप, या बाबतीत सारखेपणा दिसून म्हणजे कोंबडीचे पंख चोच त्याचे डोळे आकार या बाबतीत आपल्याला साम्य दिसून येत सारखेपणा दिसून येतो रूपांतरण शेळीचे करडू आणि शेळी यांच्या सारखेपणा आहे कोंबडीचे पिल्लो आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहेत पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तपवत असणे यालाच रूपांतरण असे म्हणतात फुलपाखरामधील रूपांतर पाहूया आपण आता सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे आळी कोश आणि ह्या चार अवस्था असतात त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण म्हणतो कडव्या या नावाचे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते त्याच्या उदाहरणावरून फुलपाखराची वाढ कशी होते हे आपण पाहू बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी आळी बाहेर पडते फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते पहिल्या दोन ते अडीच दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ती ढगळ असते आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते दोन ते अडीच दिवसाने तो परत कात टाकतो अशा रीतीने तो चार वेळा कात टाकतो बिबड्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत दहा ते बारा दिवस राहतो शेवटचे कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्यांची गुंडी विणतो या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात कोशाच्या आत बिवळ्या कडवा सुमारे अकरा बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येत असतात कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीनं होते यामध्ये आपण एक नवीन शब्द शिकलो कोणता बरं नवीन शब्द शिकलो आपण कात 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 म्हणजे काय शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण हा कात म्हणजे शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण छान पुढे पाहता माहित आहे का तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या प्रकारच्या मादी कोणत्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरामध्ये अंड्यामधून मधून सुरवट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो सुरवंटामध्ये खूप विविधता असते निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगांचे असतात त्यांचे शरीर लांबुळके असते अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात माहित आहे का तुम्हाला स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो तरी काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात धान्याच्या गोदामात वाण्याच्या दुकानात आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत कारण ती आकाराने खूप लहान असतात धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते म्हणून डब्यात त्यांची वाढ होत राहते त्यांच्याही अंडी सुरवण कोश प्रौढ अशा अवस्था असतात आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात आपण काय शिकलो कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उभवते पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी आळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते अंड्यामधून आळी बाहेर पडते तिला सुरवंट म्हणतात वाढ पूर्ण झाल्यानंतर श्रुवंट कोशावस्थेत जातो कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते त्यावेळी त्याला सहा लांब पाय असतात आकर्षक पंख असतात हे नेहमी लक्षात ठेवा फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे